यार एग्जाम्स जवळ येत आहे, अभ्यासाला सुरुवात करावी लागेल, अभ्यास स्टार्ट करावा लागेल. आता काहीही होऊन जाऊ दे, आता तर मी अभ्यास करेलच, आता तर मी अभ्यासाला बसेलच. पण अरे आज तर सॅटरडे आहे, आज कशाला स्टार्टिंग करू? नाही नाही आज नाही, मी ना उद्यापासून करतो, असा करतो की मग बस, आणि उद्या पूर्ण झाल्याशिवाय मी उठणारच नाही. अरे यार पण उद्या तर संडे आहे, संडेला कोण अभ्यास करतं? ठीक आहे, आजचा आणि उद्याचा दिवस जाऊ देतो आणि मंडेपासून अभ्यास करतो. आणि मंडेला तर मी दाखवूनच देईन की मी काय करू शकतो आणि किती करू शकतो ते. पण मंडेला बहुतेक माझी मॅच आहे यार, त्या दिवशी तर स्टार्टिंग होणार नाही. आणि ट्यूसडेला तर माझ्या मित्राचा बर्थडे, त्या दिवशी कसं काय करू मी? वेनसडे, तेव्हापासून नक्की. आणि ज्यावेळी तो दिवस येतो त्या दिवशी काय? आता फक्त थोडा वेळ मोबाईल खेळून घेतो बस, मग लगेच सुरुवात करेन, लगेचच. एक आळशी व्यक्ती कुठल्याही थराला जाऊ शकतो, एखादं वर्क अवॉइड करण्यासाठी कुठल्याही थराला, कुठल्याही कारण बनवू शकतो. अभ्यास करताना लेझी फील करणं नॉर्मल आहे, कुणालाही बोर होतं, आणि काही जणांना तर अभ्यासाचा विचार करूनच बोर होतं, मग अभ्यास करताना तर होणारच आहे. पण काही का असे ना, तुम्हाला हे माहिती असतं की तुम्हाला अभ्यास तर करावाच लागणार आहे, तुम्हाला अभ्यास तर करावाच लागणार आहे, हो ना? मग करायची ना एकदाची सुरुवात, कशासाठी देता इतकी कारण? रोज उद्या उद्या म्हणण्यापेक्षा रोज एक एक तास करा ना, सवय करा, होईल तुम्हाला सवय. जर तुम्ही असेच कारण देत गेलात तर तुम्ही तिथेच राहून जाल जिथे तुम्ही आत्ता आहात. कधी कधी इच्छा नसतानाही अभ्यास करावा लागतो यार, आणि काय हरकत केला तर? ती खूप वाईट गोष्ट तर नाहीये ना की केल्याने तुम्हाला काहीतरी मोठं नुकसान होऊन जाणार आहे? नाही, अजिबात नाही. मग करून बघा ना, बसा. ज्यावेळी असा विचार येईल ना की मी उद्यापासून करेल, त्याच वेळी अभ्यासाला बसायचं. कि मी आता अर्धा तास करतो, मग मी बाकीचा उरलेला उद्या करेल, करा ना असं काहीतरी. पण हे सगळं आपण कधी करतच नाही. तरीही तुमचा अभ्यास छान होण्यासाठी, तुम्हाला कमी आळस येण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी टिप्स सांगते, त्या टिप्स फॉलो करून बघा, मग तरी नक्कीच तुम्हाला अभ्यास करावा असा वाटेल, किंवा तुम्हाला अभ्यास करताना इतकं बोर होणार नाही. नंबर वन, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, तेव्हा तुमच्याजवळ असं कोणीतरी ठेवा की तोही अभ्यास करत असेल. मग तुमचा एखादा मित्र असेल, किंवा तुमच्या घरातलं कुणी असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, कुणीही असेल. तुम्ही नोटीस केलं असेल की आपण जेव्हा दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये अभ्यास करतो तेव्हा आपण जास्त फोकस असतो, कारण तेव्हा आपल्याला कुठेतरी असं वाटत असतं की कुणीतरी मला जज करतंय, कुणाचं तरी माझ्यावर लक्ष आहे. तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला बसाल ना, कुणालाही कुणालाही तुमच्या जवळ बसवा, असं काहीतरी ठरवा. तुमची बहीण असेल, भाऊ असेल, मित्र असेल, की आपण सोबत अभ्यास करू, मिळून अभ्यास करू. एक तास, दोन तास, तुम्हाला जितका वेळ हवा असेल ना तितका वेळ ठरवून घ्या, की इतका वेळ आपण उठायचंच नाही, आपण अभ्यास करायचा. आणि मग तशा वेळी तुम्ही बसाल, तुम्हाला सवय लागेल. ज्यावेळी तुम्हाला उठावं असं वाटेल त्यावेळी समोरच्याकडे बघून तरी तुम्ही बसाल की तो बसलाय, मग मी कसं काय उठू शकतो? पण निवडताना असाच मित्र निवडा जो खरंच या गोष्टीला सिरियसली घेईल. नाहीतर काय होईल, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण, तुम्ही तिला अभ्यासाला बोलवाल, तुम्ही सोबत अभ्यास कराल, पण समोरचाही त्याबद्दल सिरियस नसेल आणि तुम्हीही नसाल, तर तुमचा अभ्यास अजिबात होणार नाही, उलट तुमचा जास्तच टाइमपास होऊन जाईल. म्हणून कुठला मित्र चॉईस करायचा आहे हे तुम्ही नीट ठरवा, कारण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, वेळ वाया घालवायचा नाहीये, तो तर तुम्ही असाही वाया घालवताय. आता तुम्हाला सिरियस व्हायचंय, खरोखर अभ्यास करायचा आहे. निदान तुम्ही जितका वेळ ठरवलाय ना तितका वेळ तरी सिरियसली अभ्यास करा. सेकंड पॉइंट, एक्सरसाइज. एक्सरसाइज करा. एक्सरसाइज केल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं आणि आपण खूप फ्रेश फील करतो. कुठलंही काम करण्यात आपलं मन लागतं, आपण एनर्जेटिक फील करतो, ज्यामुळे आपण कुठलंही काम पूर्ण मन लावून करू शकतो. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइजमध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडतं तेही करू शकता. रनिंग करा, डान्स करा, एखादा गेम खेळा, असं काहीतरी करा की ज्यामुळे तुमच्या पूर्ण बॉडीची हालचाल झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला खूप फ्री वाटेल, तुमच्यामध्ये उत्साह येईल, तुमचा आळस दूर होईल
आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतील. तुम्ही जे कराल त्यात तुमचं मन लागेल. पुढचा पॉइंट, तुमच्या लेझीनेसचा फायदा घ्या. हो, आपल्या आळशीपणाचा आपण फायदाही घेऊ शकतो. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण खूप अभ्यास करतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे बस आता नाही होते, खूप झालं. 2-3 तास कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की आता ब्रेक घ्यावा, काहीतरी टाइमपास करावा, काहीतरी वेगळं करावं. एकाच ठिकाणी बसून तीच कृती सतत करत राहिलो तर कुणालाही आळस येतो, कुणालाही कंटाळा येतो, काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. तर त्यावेळी तुम्हाला जो आळस येतो, त्यावेळी तुम्हाला जो लेझीनेस येतो, त्याचा फायदा घ्या. ज्यावेळी एक अशी स्टेज येईल की त्यावेळी तुम्हाला वाटेल की बस आता नाही होते माझ्याने अभ्यास, आता माझं मन लावणं कठीण आहे, आता मला काहीतरी वेगळं करावंसं वाटतंय, त्यावेळी सरळ सरळ तो अभ्यास ठेवून टाइमपास करायला लागू नका. तुमचा मोबाईल हातात घेऊ नका किंवा अशा गोष्टी करू नका की ज्यांमुळे तुमचं मन पुन्हा अभ्यासात येणारच नाही. तुम्हाला करायचंय तर त्यावेळी वेगळं काहीतरी करा. त्यावेळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही बुक्स पडले असतील त्यांना नीट आवरून ठेवा. तुमचा जो डेस्क असेल, तुमचा टेबल असेल, त्याला स्वच्छ करा. तुम्हाला आज दिवसभर काय काय करायचं याची प्लॅनिंग करा. तुम्ही काय काय केलं आहात, तुम्ही कुठल्या पॉइंटवर पोहोचला आहात ते चेक करा. तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे ना, तर तो ब्रेक असा घ्या. त्या ब्रेकमध्येही अशा गोष्टी करू नका ज्यांमुळे तुम्ही नंतर डिस्ट्रॅक्ट व्हाल. त्या ब्रेकमध्येही अशा गोष्टी करा की तुमचा आळसही दूर होईल आणि तुम्ही अभ्यासाच्या फ्लोच्या बाहेरही निघणार नाही. त्या ब्रेकमध्ये तुम्ही चांगले विचारही करू शकता की मी अभ्यास करतोय, माझा इतका अभ्यास करून झालाय आणि आता पुढे मी आता पुढे काय करू, मला आज किती कम्प्लीट करायचं आहे, याची सगळ्याची प्लॅनिंग तुम्ही करू शकता. जेणेकरून तुम्हाला पुन्हा उत्साह येईल, पुन्हा अभ्यासाला बसावं असं वाटेल, तुमच्यामध्ये पुन्हा एनर्जी येईल, तुम्हाला पुन्हा काहीतरी करावं असं वाटेल आणि तुम्ही पुन्हा ते करायला लागाल. आता शेवटचा आणि महत्त्वाचा पॉइंट, ज्या पॉइंटवर तुमचं सगळं काही डिपेंड करतं, तुमचा अभ्यास, तुमचा मूड आणि तुमची हेल्थ सुद्धा, तो पॉइंट म्हणजे हेल्दी फूड खा. उगाचच असं काहीतरी खाऊ नका की जे खाल्ल्यानंतर आपल्याला लेझीनेस येईल, आपल्याला काहीच करावं असं वाटणार नाही. हलकं अन्न ग्रहण करा, जास्त करून सकाळी. सकाळी ज्यावेळी आपण खूप फ्रेश असतो त्यावेळी तळलेले पदार्थ खाऊ नका, काही बाहेरचं खाऊ नका. जर तुम्ही तसं केलं ना तर कुठेतरी कुठेतरी तुम्हाला आळस येतो, कुठेतरी तुम्हाला कामं करावेसे वाटत नाही, तुम्हाला झोपावं असं वाटतं, तुमचं कुठल्या कामात मनही लागत नाही आणि सकाळ सकाळी ते सगळं खाणं आपल्या शरीरासाठीही योग्य नसतं. आणि जर आपली हेल्थच ठीक नसेल तर आपलं कुठेही काहीही करून मन नाही लागत. म्हणून सकाळी असं काहीतरी खा की जेणेकरून तुम्हाला एनर्जी येईल, तुम्हाला खूप काही करावं असं वाटेल. त्यात तुम्ही ज्यूस पिऊ शकता, फ्रुट्स खाऊ शकता किंवा काहीही हलकं खाऊ शकता जे खरंच तुमच्यासाठी चांगलं आहे. या सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यांमुळे होणारा फायदा हा नक्कीच खूप मोठा आहे. आणि जर त्या गोष्टी तुम्ही अवलंबल्या, तुम्ही केल्यात ना, तर नक्कीच नक्कीच तुम्हाला फरक दिसेल, त्यांमुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नक्कीच तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करू शकाल, पूर्ण करू शकाल, मन लावून करू शकाल, तुम्ही अभ्यासात पूर्णपणे फोकस लावू शकाल. फक्त या गोष्टी करा आणि मग बघा तुमचं कसं अभ्यासात मन लागतंय ते.